नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण आपल्या जमिनीची वडिलोपार्जित जमीन असेल किंवा आपल्याला आपण खरेदी केलेली जमीन असेल तर त्या जमिनीविषयी जर वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण झालेल्या असतील, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले असतील, तर ते प्रश्न जे आहेत ते आपापल्या परीने प्रत्येकजण सोडवत असतो. तर आपल्या चॅनलवर प्रत्येक विषयावरती अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत, तर ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. तुमच्या प्रश्नाचे काही प्रमाणात उत्तरे तुम्हाला मिळतील. आपले जे नातेवाईक असतात किंवा आपले भाऊबंद असतात, आपले चुलते असतात, आपल्या बहिणी असतात, कोणत्याही प्रकारचे नातेवाईक असतात, तर अशा वेळी जी वडिलोपार्जित जमीन असते तर त्या जमिनीविषयी वाद निर्माण झालेले असतात. तर हे जे वाद असतात हे वाद विकोपाला गेलेले असतात आणि त्याच्यातून मारहाण केली जाते, त्याच्यातून भांडणे निर्माण होत असतात आणि तिथून पुढे पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी ह्या सर्व प्रकार चालू असतात. तर हे जी भांडणं असतात तर एक वेगळ्या प्रकारचा गैरसमज निर्माण झालेला असतो, किंवा ज्या व्यक्तीला लोभ सुटलेला आहे किंवा जी व्यक्ती स्वार्थासाठी दुसऱ्यावर अतिक्रमण करून दुसऱ्याबरोबर भांडणं करून जमीन मिळवण्याचा प्रयत्न सातत्याने करणारे सुद्धा लोक आपण बघत असतो. जे कागदपत्र आहेत तर त्या कागदपत्रानुसारच तुम्हाला तुमची जमीन मिळणार आहे. कागदपत्रामध्ये ज्या काही चुका केलेल्या असतील, दुरुस्त करायच्या राहिलेल्या असतील, ज्या तेवढी कागदपत्र तुम्ही सुधारित करायचे जर राहिलेले असतील तर त्याचे परिणाम तुम्हाला बघावेच लागतात. ज्यावेळी तुम्ही एखादा व्यवहार करता तर त्यावेळी तो व्यवहार चांगल्या प्रकारे विश्वास न ठेवता ज्या त्यावेळा पुरा केला पाहिजे, पश्चाताप करायची वेळ येऊ नये या दृष्टीनं तुम्ही जे ते व्यवहार वेळच्या वेळी पूर्ण केले पाहिजेत. आता जे जमिनीचे प्रॉब्लेम आहेत ते अनेक प्रकारचे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. एखादा जमीन कसत असेल, अगदी तो 100 वर्ष जरी जमीन कसत असेल आणि त्याचं कोणत्या प्रकारचं जर नाव नसेल, दोघोटादाराचे नाव जे असतं तर त्यामध्ये सुद्धा नसेल, किंवा खाली पीक पाणी जे असतं कसणाऱ्याचे जे नाव असतं त्यात सुद्धा जर नसेल किंवा इतर हक्कात जर नसेल, ती जमीन कसत जरी असला तुम्ही तर तुम्हाला ती जमीन मिळू शकत. आणि जर तुम्ही वारस असाल तर वारसासाठी तुम्हाला कोर्टात दावा दाखल करावा लागेल आणि तुम्ही त्या जमिनीवर इतके वर्ष का दुर्लक्ष केलं ते सुद्धा कारणं द्यावं लागतील. तर ह्या सुद्धा प्रोसेस फार मोठी आहे, तर त्या प्रोसेसमधून सुद्धा तुम्हाला जावं लागेल. एक प्रकारे तुम्हाला मानसिक ताप होण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीचा फेरा चालू होणार आहे, त्यानंतर पोलीस स्टेशन, ह्या सगळ्या गोष्टी चालू होणार आहेत. तर अशा प्रकारच्या गोष्टी वेळच्या वेळ केल्यानंतर ह्या ज्या प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाहीत. त्यानंतर एकुम्या किंवा अपाक जे आहे तर हे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा बघून घ्या तुम्ही. एकुम्या म्हणजे एकत्र कुटुंब मॅनेजर किंवा त्यालाच अपाक सुद्धा असं म्हटलं जातं. अज्ञान पालनकर्ता म्हणून असतं तर त्याचं नाव लागलेलं असतं. जी वडीलधारी व्यक्ती असतं तर त्याचं नाव लावलं जातं. जे अज्ञान मुलं असतात तर ती मोठी झाल्यानंतर त्यांचं नाव लावणं गरजेचं असतं. परंतु अशा वेळी दुर्लक्ष झालेलं असतं. ज्यावेळी प्रॉब्लेम येतात त्यावेळी खडबडून जागे होतात लोक आणि त्यावेळी आपली जमीन असून आपल्याला काय मिळत नाही याची विचारपूस करत असतात. हे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे, ते सुद्धा बघून घ्या तुम्ही. तुम्ही जर खरोखर वारस असाल तर तुम्हाला ती जमीन मिळणारच आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला कोर्ट कचेरी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. जमीन ज्यावेळी कसता तर ते कशा पद्धतीने नोटीस काढल्या जातात, कशा पद्धतीचं नाव लावलं जातं, मालकाला कसं सूचित केलं जातं, या सर्व गोष्टीची प्रोसेस मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे, ते सुद्धा बघून घेतलं तर फायद्याचंच होईल. तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद, नमस्कार.